क्रिकेट विश्वामध्ये आपल्या अप्रतिम खेळाची दखल ज्याने घेतलेली आहे आणि अनेक चाहते आहेत या खेळाडूचे, मिस्टर कीर्तेश गरत ते जिम्मेदारी घेत आहेत आणि फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये प्रथम षटक, तर दुसऱ्या बाजूने मुरब्या गावला बिलॉंग करणार अंचू आहे. अंडरआर्म असेल, ओव्हरआर्म असेल, अनेक स्पर्धा गाजवताना एक अप्रतिम ऍथलीटच्या भूमिकेमध्ये सातत्याने ज्याला आपण बघितले तो अंचू दाखल झालाय. बॅटल खूप चांगला आहे, रंगदार मॅच आपल्याला बघायला मिळेल, इज नो डाऊट. तेव्हा या बेस्ट ऑफ लक बोट टीम च्या सर्व खेळाडूंना आणि वळू आपण मॅच कडे. मिस्टर कीर्तेश करत राईट आर्म ऑफ द विकेट आणि मानस आमचे डीजे मास्टर ऑपरेटर, त्यांना मी विनंती करतोय हा वाज आपण शॉर्ट पर्यंत ठेवा. खूप चांगला प्रोव्हाइड करतायत आमचे डीजे ऑपरेटर मिस्टर मानस यांचे मी वेलकम करतोय. वळूया मॅच कडे. पहिला चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न, गॅप शोधला आणि चेंडू डीप पॉकेट पॉइंटला, वेगन ट्रॅव्हल झालाय, सीमा पार चौकार. चौकार डीप पॉकेट पॉइंटला सरळ जातो. कीर्तेश करत पुनः तयार, राईट आर्म ऑफ द विकेट. या षटकातील दुसरा चेंडू, हो या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इट्स अ टॉट बॉल, कम बॅकिंग केलंय कीर्तेशनं. व्हेरी फर्स्ट बॉल वरती ट्रेडमार्क अंचूच आणि त्यानंतर एक्युरेसी बघायला मिळाली मिस्टर कीर्तेशची. निर्धाव चेंडू, पुढचा चेंडू, त्या वेळेला खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला फिल्डिंग लेग गलीला बघायला मिळते. धावसंख्या सिंगल ने पुढे जाईल आणि पोहोचली ती पाच वरती. आमचे दोन ऑफिशियल पंच एक धीरज मोरे सर आणि दुसऱ्या बाजूने आमिर. खूप चांगलं वर्क, खूप चांगलं डिसिजन बघायला मिळते. न्यूट्रल पंचगिरी रखरखत्या उन्हामध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपली एकाग्रता, आपलं कौशल्य दोन्ही पंच दाखवत आहेत, त्यांचंही भरपूर सर कौतुक करावं लागेल. तो संख्या पाच, तीन चेंडूचा खेळ संपलाय. आता मात्र स्ट्राईक वर आपल्याला बघायला मिळत आहेत हरिकेश. पुढचा चेंडू, चेंडू क्रमांक चौथा असेल. पॉवर प्लेचा पहिले षटक आहे. फिल्डिंग सजवली गेली, डिपेक्सचा कव्हर लॉंग ऑन. उलटा चेंडू हळवारपणे मिडॉनला एक्झिक्यूट केलाय. सिंगल कम्प्लीट झाले. डबल साठी अंचू बेगा नाही येत आहेत आणि दोन धबा कम्प्लीट. धावसंख्या सात. मी सुरुवातीला म्हटलं होतं की अंचू एक जबरदस्त ऍथलीट आहे आणि त्याने ते दाखवून दिले. सिंगलला डबल कसं कन्वर्ट करावं हे अंचू खूप चांगल्या पद्धतीने नेहमी दाखवत असतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आमचे परम मित्र प्रीतम आलेले आहेत, त्यांचंही करतोय आम्ही स्वागत. ते मात्र ऑन्स कव्हर्सला एक्झिक्यूट करतायत. सिंगल कम्प्लीट झाले. दुसऱ्या धाबेचा टीम इथे परिपूर्ण बघायला मिळेल. दोसंख्या दोन ने आगर घेताना पोहोचलंय. नऊ धावा, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, एक चांगलं बॅटल आणि एक सुंदर कौशल्य मैदानाच्या आतमध्ये आपण निहाळतोय. गतीला परिवर्तन, फिंगर रोल केले होते. पहिले षटकाची झाले समाप्ती. एंड ऑफ द फ्रेशर विदाउट लॉस, नाईन रन्स ऑन अ स्कोर कार्ड. एस टी से आपला जो गेम प्लॅनिंग आहे तो मैदानाच्या बाहेर आपण आखायचा आणि तो मात्र कार्यान्वित करायचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. ह्या काही सूचना जर आपण फॉलो केल्या तर ह्या मॅच वेळेवरती होतील, चांगल्या षटकाच्या होतील आणि क्रिकेट आपल्याला एन्जॉय करायला मिळेल. कामगार चषक आपण खऱ्या अर्थाने एन्जॉय करू. गोलंदाजी ट्रॅक वरती न्यूमान दाखल झालाय. साजन पासल गावाला बिलॉंग करणार एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण बघताय. साजन अनेक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे साजनकडे आणि ते दाखल झाले गोलंदाजीसाठी समोर. अंचू ज्याने गुड स्टार्ट दिलाय
नऊ धावा पहिले षटक संपलंय. साजन गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल होत आहेत. राईट टाइम मोर्दो विकेटचा मारा असेल. कीर्तेश करत क्लोज कीपिंग करतील. बोलूया मॅच कडे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू या बॉल ऑन साइड ला बॅटला ड्रिल करण्याचा प्रयत्न आणि चुकी झालंय. इथे हरिकेशला यावं लागेल. बॅक टू द पवेलियन कडे फलंदाज बाद. म्युझिक ऑन. रोनी देते न्यूमान. पहिला झटका लागलाय. थोडेसे नाराज असेल फलंदाज. नऊ धावा पहिल्या गड्याचं पतन इथे झालंय. सात चेंडूंचा खेळ संपलाय. याच्यानंतर आपण मॅच बघणार आहोत. नेक्स्ट मॅच हॅलो माइक चेक. डी डेकोर विपक्ष कॉस्मॉस ही मॅच आपल्याला बघायला मिळेल. याची नोंद घ्या. दोन्ही संघाच्या संघनायकांना ऑफिशियल कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार. प्रतिम टायमिंग लेट कट. छोटू वेगानं गलीला ट्रॅव्हल होतोय आणि तिथे सीमा रेषेच्या बाहेर जाताना येतोय. अंशूच्या बॅट मधनं दुसरा चौकार. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. डी डेकोर चे 259 विपक्ष कॉस्मॉस. ही मॅच आपल्याला बघायला मिळेल. पुरताच 13 धावा 13 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली फलंदाजी करताना अंशू खूप चांगले चेंडू रीड करत आहेत आणि त्यानंतर बॅटला खूप प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळतात. ओ यावेळेला सुवेची जबरदस्त टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू डॉमिनेट करत येतोय. पुनश्च चौकार. सगळे सिरावली ती 17 वरती. अंशू नावाचं वादळ थोडस आक्रमक झालंय आणि आपल्या अप्रतिम बॅटिंग न मात्र मंत्रमुग्ध करताय ती भव्य क्रीडानगरी. गुड बॅटिंग. साजनला थोडस बॅकफुट वरती घेऊन जात आहेत. बघूया साजन कम बॅकिंग करतील का. या बळीला फाईन लेगला वाडा शॉट. 3 लागोपाठ चौकार बघायला मिळतात. चौकारांची हॅट्रिक होते पूर्ण. धावसंख्या प्लाय झाले 21. कमॉन डीजे. साजनच्या अगेन्स्ट 7 खोलताना अंशू जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपलं ट्रेडमार्क दाखवत आहेत. अप्रतिम फक्त दिशा दिली चेंडूला. चेंडू एक्सा कव्हरला एक्झिक्यूट केल्यात. वेगानं पुनश येत आहेत अंशू. 2 धावा कंप्लीट. 3 धावेसाठी धावत आहेत आणि इथे काय घडलंय. संधी होती परंतु 3 धावा कंप्लीट आणि रोनीतला मिळते एक लाईफ. धावसंख्या 24 एकंदरीत जर आपण बघितलं तर 15 धावा येत आहेत 5 चेंडूमध्ये. अंतिम चेंडू 15 धावा 5 चेंडूमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर मात्र अंशू नावाचं वादळ मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जर्रे जर्रे पर आपला ट्रेडमार्क दाखवत आहेत. 24 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला ऑन साइडला एक्झिक्यूट केला गेला. लॉंगॉनचा खेळाडू होते आपल्या फॉलो थ्रू मध्ये. तद्वर अंशू वेगानं धावतायत आणि दुसरी धाव रोनीत करतायत. कंप्लीट 26-13 सरासरीने. ऐकूया डिझेल आणि येऊया मॅच कडे.
आणि आमचे डीजे मानस यांचं टायमिंग परफेक्ट आहे, जेवणाची वेळ झाली आणि गाणं सुद्धा परफेक्ट लावलंय. गुड जॉब मानस. धावा येतो 28 28 न्यू मॅन तुषार आरेकर. न्यू मॅन येत आहेत. बघायचं तुषार आरेकर खेळण्यामध्ये 21 धावांची सुंदर खेळी साकारत. अंशू येत आहेत 9 चेंडू मध्ये. गुड बॅटिंग अंशू आणि ब्रेक थ्रू दिलाय, ज्या विकेट ची गरज होती. संतोषनं मात्र चांगली कामगिरी करत या ठिकाणी विकेट घेतलाय. न्यूमान तुषार आरेकर गेम थोडासा स्पीडअप करा प्लीज. 9 सेकंडचे बॅटर वॉर्म अप करत जा आपण आणि फलंदाज बाद होईल, नवीन फलंदाज वेगानं जायचा याची नोंद घ्यायची आहे. एक एक मिनिट आपल्याला वाचवायचंय. संतोष तयार. ओहो चांगला लोअर फुल टॉस बघायला मिळतोय. सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या पोहोचते 29 29 चांगली गोलंदाजी हाताळत आहेत. 2 षटकानंतर 26 धावा होत्या. 4 षटकामध्ये फक्त 3 धावा दिलेली आहेत. संतोष पाटील यांचं घरचं मैदान आहे. होम ग्राउंड आणि होम क्राऊड हे सातत्याने आपण नेहमी बघतोय. मान रोहित चेंडूला खेळला लॉंग डाऊन द ग्राउंड आणि येतोय चौकार. कम ऑन डीजे. तेहतीसावा स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. 3rd षटक आहे आणि रोनीतच्या बॅट मधून आला एक संघर्षाचा चौकार असं म्हणायला हरकत नाहीये. खूप चांगली बॅटिंग. पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट. हो यावेळेला ऑन साइड ला प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये लॉंग ऑन चा खेळाडू चेंडूला फील्ड करेल आणि इथे ओ माय गॉड 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटकाची होत आहे 3rd समाप्ती 35वा. तत्पूर्वी मी नेक्स्ट मॅच चा कॉल करेन. डी डेकोर चे 22-5-9 विपक्ष कॉस्मॉस. दोन्ही संघाच्या संघाने येऊन राहायचं. आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. ऐकूया डिसेल आणि येऊया मॅच कडे. मॅच आपण देतोय युट्यूबच्या लाईव्ह च्या माध्यमातून. आपण या संपूर्ण मॅच कव्हर करतोय ओम साईच्या माध्यमातून. त्यांचं एक कौतुक सुंदर कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळते. 35 धावा. उलटा चेंडू लॉंग ऑन ला खेळला गेला. एनपीच्या वरनं फक्त पिच केलं गेलं. एक धाव कंप्लीट झाले आणि धावसंख्या पोहोचली ती 36. सन्युमान प्रवीण प्रवीण माची अगवन गावाला बिलॉंग करणार असे पुढचा चेंडू. ओ बॅक टू द बॉलर. एक धाव कंप्लीट झालाय 37 37 आता मात्र तुषार स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतील. तुषार आरेकर आक्रमक बॅटर पिंच हिटर खेळाडू म्हणून ज्यांना नेहमी आपण म्हणतोय तो तुषार मैदानाच्या आतमध्ये. 37 रन स्कोर कार्ड वरती. याच्यानंतर डी डेकर विपक्ष कॉस्मॉस या दोन दिग्गज संघांची मॅच आपण बघणार आहोत. दोन्ही लढवय खेळाडू दोन्ही संघाकडे आहेत. बल्लाढ्य खेळाडू आहेत आणि त्यांचे मॅच एक नक्कीच या स्पर्धेच आकर्षण वाढवतील. ओ चांगला चेंडू. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू 37 स्कोर स्टे ऑन. मूळ टीम कॅप्टन खेळण्याच्या दृष्टीने आपण टॉस साठी यायचंय. डी डेकोर अँड कॉस्मॉस समोर तुषार. एक बाजूने प्रवीण माची गुड बॉलिंग. अगवन गवाचा खेळाडू बघायला मिळतोय. बुलटॉस या वेळेला ड्राईव्ह. 38 सर्कल मध्ये चांगली फिल्डिंग. सिंगल कंप्लीट.
आणि इथे तुषार आपली विकेट सॅक्रिफाईस करताना आउट, गॉन। चला डी डोकर संघाचे संघनायक गौतम आकरे येत आहेत, आपण कॉस्मॉस संघाचे संघनायक आपण या माझ्याकडे। आणि न्यू मान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, कोण गेला बॉल रूपम, न्यूमान रूपम नॉन साई गिन कडे। हो यावेळेला वेट केलं, वॉच केलं आणि बॅटचा पेस ओपन करत पाठवून दिले इथे, चेंडू जातोय, हाईन अँड सम षटकार। कुठेतरी जिथे सिंगल होती तिथे डबल दिली, स्ट्राईक रोटेट केली आणि त्याचं नुकसान होतंय संघाला। धावसंख्या 6 ने फ्लाय झाली आणि पोहोचलंय 45, शेवटचा चेंडू असेल, गुड बॅटिंग। पण रोनीच्या बॅटमधला षटकार बघितला, जर चेंडू लवकर फेकला असता स्ट्राईक रोटेट झाल्या नसती आणि हा षटकार सुद्धा आला नसता। भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळताना कव्हर करणं गरजेचं आहे। लहान मुल जे मैदानाच्या आतमध्ये जाते त्याला बाहेर घ्यायचं प्लीज, तिथे चेंडू वेगाने येतोय। पुढचा चेंडू, हो यावेळेला सरळ बॅटनं काय जबरदस्त फिनिश, षटकार येतोय। 51 धावा स्कोर कार्ड वरती 52 टार्गेट सेट केलंय। आम्ही सन्माननीय अजयजी राणे साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ असते पण कॉइन स्पिन करायचंय। डी डेकोर वृक्ष कॉस्मॉस मधला एक बॅटल आणि आदरणीय अजयजी राणे साहेबांच्या शुभ असते पण करतोय कॉइन स्पिन। बुट टीम कॅप्टन या ठिकाणी आलेली आहेत, दोन्ही दिग्गज खेळाडू निखिल आकरे आणि गौतम आकरे। आणि टॉस आदरणीय अजयजी राणे साहेबांच्या शुभ असते। सर चॉईस देत आहेत आणि गौतम आकरेचा कॉल असेल। सर कॉइन स्पिन करतील, हेड इज कॉल आणि आलाय टेल, टॉस जिंकलाय निखिल, अभिनंदन। कसं वाटतं या ठिकाणी टॉस जिंकल्यानंतर? टॉस आता खूप महत्वाचा होता, जिंकायचा होता टॉस आम्हाला, त्याने समोर संघ बलाढ्य आहे माहिती आहे आम्हाला, आम्ही पण नवीन संघ घेऊन खेळतोय, थोडी मजा येईल खेळायला। आता टॉस जिंकलाय राईट तुमच्याकडे, काय डिसिजन रक्षण आणि किती धावापर्यंत थांबवायचं प्लॅनिंग असेल? 40 ते 45। आणि कुठले गोलंदाज जायचे? अर्ली ब्रेक थ्रू तुम्हाला मिळून देतील गौतम आणि आकाश आहे। एक नवीन संकल्पना घेऊन खोखो युवक कॅम्बलेन कामगार ग्रुप आलाय, एक चांगला व्यासपीठ तुम्हाला देते, त्याला गुणांना वाव मिळतोय, काय म्हणशील, कशी प्रशंसा कराल? बरंच वाटतंय, आता ते आयोजक आहेत त्यांचं पण मी आभार मानेन की त्यांनी आता प्रत्येक कंपन्यांना खेळायची संधी दिली त्याबद्दल। गौतम टॉस हरला, टॉस किती महत्वाचा होता? खूप महत्वाचा असतो टॉस, म्हणजे जर टॉस जिंकला असता मी पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं। आता बॅटिंग करताना एक टार्गेट सेट असेल, कमीत जास्तीत जास्त किती धावा बनवण्याचा प्लॅनिंग असेल? सगळं टार्गेट फिक्स नाही, जेवढे मारता येईल तेवढे मारू, असं काय काय सांगतात नाही, कारण आपण टार्गेट सेट करत राहतो त्यानुसार तेवढा स्कोर होत नाही, परंतु जे खराब बॉल असेल किंवा चांगले बॉल असेल त्याचा मोठ्या फटक्यात मारत प्रयत्न करू। काय म्हणाल, या ठिकाणी भव्य व्यासपीठ दिलं जातंय कामगार ग्रुपच्या माध्यमातून, खोकुयो कॅम्बलिन कामगार ग्रुप आहे, एक व्यासपीठ देते, नवीन संकल्पना आहे, यंदाचं पहिलं वर्ष आहे, जबरदस्त मॅनेजमेंट आहे, काय म्हणशील? खरंच खूप धन्यवाद मानेल कॅम्बलिन ग्रुपला मी, कारण एवढी चांगली मोठी टुर्नामेंट प्लस लाईव्ह जेवण आणि मोठ्या चमचमच्या ट्रॉफ्या बघून मी पण सुद्धा भारावून गेलो, खूप चांगले नियोजन आहे। बेस्ट ऑफ लक बोट टीम। टॉस बॉक्स कडून रिपोर्ट आपण बघतोय, कॉस्मॉस वन द टॉस एंड इलेक्टेड बॉल फर्स्ट एंड ओपनिंग टीम हॅज बीन इन्व्हायटेड फॉर बॅटिंग नेक्स्ट मॅच। आदरणीय अजयजी राणे सरांना मी विनंती करेन या पण मंचावरती स्थानापन्न व्हावं आणि या मॅचचा आनंद दरम्यान 51 धावा झाल्यात, 52 टार्गेट, रोनीतनं काय विस्फोटक बॅटिंग केली आणि आपल्या गोलंदाजांना एक मोठा विश्वास दिला 52 धावांचा। सलामी साजन आणि गिरितेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये,
दोन्ही टेनिस क्रिकेट विश्वातील मातब्बर खेळाडू आहेत. नक्कीच प्रवीण प्रीतम घरत आमच्यासोबत या ठिकाणी जॉईन झाले होते, त्यांचेही आम्ही आभारी आहोत. पास्तल गावातील एक उत्कृष्ट असे समालोचक, एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू म्हणून प्रीतम घरत आपण बघत होते. वळूया मॅच कडे. 52 धावांचं टार्गेट समोर आहे आणि जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. ज्यांची मॅच नसेल त्यांनी जेवण करून घ्या, जेणेकरून मॅच थांबणार नाही याची आपण नोंद घ्या. एक वेल प्लॅनिंग काय असतं हे दाखवताना कोकोयो कॅमलिन कामगार ग्रुप, जबरदस्त मॅनेजमेंट. यंदाचं पहिलं वर्ष प्रत्येकाच्या स्मरणामध्ये राहील, कारण एक लाजवाब मॅनेजमेंट, दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेली कामगार चषकाची एक सुंदरशी स्पर्धा उमरळीच्या भविष्य प्रांगणामध्ये आपण बघतो. आणि गोलंदाजीसाठी अंचू आलाय समोर. साजन आणि कीर्तेशकडे मोठी जबाबदारी आहे. 13 सरासरीने धाबा बनवायच्या आहेत, अस्तित्वाची लढाई पुढे घेऊन जायचंय. कोकुयो कॅमलिन ग्रुप तर्फे 2 फलंदाज झालेले आहेत, आपल्या होम नियोजनामध्ये खेळतायत. एक मोठं बॅटल बघायला मिळेल. सर्वांच्या नजरा मॅच कडे लागल्यात. देऊया त्यांना सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि वळूया अंचू आणि साजन यांच्याकडे. 52 टार्गेट आहे, काफी बड़ा मॅच. इस बीच तयार एक बार फिर दूर वाली छोर से अंचू. फील्ड सजवली गेली. लॉन्ग ऑन लेग खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 30 सर्कलच्या बाहेर एक डीप एक्स्ट्रा कव्हर्सलाय. उलटा चेंडू हळवारपणे डिप्टा कट पॉइंटला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू थोडासा कव्हर पॉइंटला गेला. तदूर मिळताय 2 धावा. ऑफ द मार्क मिस्टर साजन, नाव मोठं आहे साजन यांचं. सातत्याने एक अतिशय उत्कृष्ट असे ऑलराऊंडर आहेत, परंतु क्रिकेट ची स्पर्धा नवीन असते, गोलंदाज नवीन असतो, दिवस नवीन असतो आणि विकेट सुद्धा नवीन असतं. म्हणजे नव्याने तुम्हाला प्रारंभ करावा लागतो. अतिशय सुंदर कामगिरी आमचे मॅन्युअल स्कोरर मिस्टर चिराग, त्याच्यासोबत ओमसाई ग्रुपचं एक अप्रतिम असं लाईव्ह टेलिकास्ट, एक चांगली अशी क्लिअरिटी. प्रत्येक चेंडूला चांगले फॉलो करतायत आमच्या कॅमेरामन आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगला क्लास आपला दाखवत आहेत. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, सिंगल कम्प्लीट केले. धावसंख्या 3 स्थिरावले. तर कीर्तेश करत बिरबाडीचा वंडर बॉय, मॅचला जर जिंकायचं असेल कीर्तेशला थांबावं लागेल. आणि कीर्तेश अनेक स्पर्धा गाजवणारा खेळाडू आहे, परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक दिवस नवीन असतो, नव्यानं प्रारंभ तुम्हाला करावा लागतो. तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं शॉर्ट सिलेक्शन, तुम्ही दिलेली इनिंग भरपूर महत्वाची असते. अंचू सारखे एक गोलंदाज त्यांच्या समोर आहे. कीर्तेश घरत मैदानाच्या आतमध्ये आहेत. 2 चेंडू 3 झालेले आहेत आणि पुढचा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज होत आहेत, गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल. पुढचा चेंडू घेऊन वरीपद बॉल कट केलं गेलं चेंडूला. इट्स अ टॉट बॉल, निर्धाऊ चेंडू. कीर्तेश करत थोडस प्रेशर असेल. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आपण सातत्याने बघतोय आणि तो पावित्र्य ते घेतील का हाही एक प्रश्नचिन्ह आहे. रखरखत्या उन्हामध्ये कडक परफॉर्मन्स द्यावा लागेल. एका बाजूने अंचू आपला क्लास, आपली गुणवत्ता, आपली एक्युरेसी परफेक्ट दाखवत आहेत. हो याला टायमिंग दे मिसाल, परंतु डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. स्कोर पोहोचलाय तो 4 चेंडूंचा खेळ संपलाय. येणारे चेंडू तुमच्याकडे 20 आणि 48 पाठलाग अजूनही करायचा आहे. समोर साजन, चेंडू क्रमांक 5 फेस करतील. ओ यावेळेला चॉप करण्याचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल, निर्धाऊ चेंडू. 19 मध्ये आता 48. आता गेअर बदलावं लागेल, ड्रायव्हिंग सीट वरती यावं लागेल. बघूया ते साजन मात्र गेअर बदलतील का. 19 मध्ये 48 म्हणजे जवळजवळ 16 च्या सरासरी धावा बनवावे लागतील. इथे फाईन लेगला डॉमिनेट करा. चेंडू जातोय वन्स बाउन्स ओ दरो चौकार. षटकाची झाली समाप्ती. 8 धावा स्कोर कार्ड वरती. 18 मध्ये 44 ची गरज. मॅच मधलं प्रेशर वाढतंय. ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. मीटिंग कमी करा प्लीज, पंच वॉर्न करत आहे ना.
संघाचे 15 प्लेयर आपल्याला जेवण मिळेल याची आपण नोंद घ्या. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे, आपण जेवण घ्यायचं आणि लवकर फील्ड अरेंज करा प्लीज. विराज प्रोफाइल लवकर फील्ड आपण अरेंज करून घ्या. येणारे चेंडू आहे ते 18 मध्ये 44 ची गरज आहे. साजन शेवटच्या चेंडूवरती आपलं सुंदर बॅटिंगचं कौशल्य दाखवलं आणि फाईन लेगला चौकार खेचलाय. आता न्यूमान गोलंदाजी ट्रॅक वरती बघायला मिळतोय. राजेश न्यूमान 18-44 इक्वेशन समोर. कीर्तेश करत जो सफर की शुरुआत करते मंजिल को पा लेते, एक बार चलने का हौसला रख, आप जैसे मुसाफिरों का तो रास्ते भी इंतजार करते हैं. बघूया मिस्टर राजेश. व्हेरी फर्स्ट बॉल शपलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गलीला ट्रॅव्हल झालाय. लेगबाईच्या रूपानं की बॅटला लेगबाईच्या रूपानं सिंगल कम्प्लीट झालंय. दोन संख्या बघायला मिळते 9-17 मध्ये. आता 43 ची गरज आहे. 17 बॉल रिमेनिंग आहे. 43 रन रिक्वायर्ड टू विन अस बॅटल. समोर साजन चला आपला इंटेंट क्लिअर केलाय. उलटा चेंडू इथे मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळला गेलाय. सिंगल कम्प्लीट डबल डिजिट 10 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली गोलंदाजी राजेश हॅन्डल करतायत. 42 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शेष आहे. समोर कीर्तेश करत. ओ यावेळेला प्रतिम ऑफ ड्राईव्ह आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये आणखीन देखणं शतरक्षण. धावसंख्या 1-11 वरती पोहोचते. गुड बॉलिंग विराज प्रोफाइल यांच्या माध्यमातून. 3 चेंडू 3 धावा खर्च करताना राजेश. हो यावेळेला गॅप शोधलाय का. वन्स बाउंस सीमा पार चौकार. तीस आहे. बारामध्ये 30 ची गरज आहे. 12-22 झाल्यात. परवा न करो चाहे सारा जमाना की लाभ हो, चलो उस रास्ते पे जो सच्चा और साफ हो. सीखा नहीं है हमने संकट में धैर्य को खोना, आग मर जल के निखरे वही है दोस्तों सच्चा सोना. सच्चा सोना अगर बन के निखरना है तो आग में तप के निकलना होगा. येणारे 12 चेंडू आणि 30 ची गरज आहे. काय जबरदस्त बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. एक सुंदर मॅच षटकाराने या ठिकाणी खऱ्या अर्थाने कमबॅकिंग करतायत. कोकुयो कॅम्बलिन कामगार ग्रुप असं म्हणायला हरकत नाहीये. आता गोलंदाजी ट्रॅक वरती रोनीतला बोलवलंय. 12-30 ची गरज आहे. 15 टार्गेटने खेळावं लागेल. समोर साजन आहे ज्याच्या बॅटमधन 2 चौकार आल्यात. 9 सेकंडकडे कीर्तेश करत आहे ज्याच्या बॅटमधन 1 षटकार आलाय. मॅच इज ऑन. बघूया पहिला चेंडू. हो यावेळेला सिंगल मिळेल. संख्या पोहोचते ती 23-23. आता येणाऱ्या 11 मध्ये 29 ची गरज आहे. जबरदस्त बॅटल रंगतदार स्थितीतला हा सामना. कहते ना दिल जीतने का मकसद रखो दोस्तों,
दुनिया जितके तो सिकंदर भी खाली आत गया आहे. हेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल, मन जिंकावी लागतील. आणि त्यासाठीच आहे आपल्यासाठी कामगार चषक, भव्य दिव्य नियोजन, जबरदस्त मॅनेजमेंट, रुणीत तयार गोलंदाजी ट्रॅक वर. हो, यावेळेला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. टॉट बॉल 10 मध्ये 29. दहा चेंडू 29 ची गरज. रितेश मात्र जिम्मेदारी आपल्या मजबूत खांद्यावरती घेत आहेत. आणि इथे टॉट बॉल आता 9 मध्ये 29. जबरदस्त गोलंदाजी रोनी त्यांच्याकडनं. पराभवाची पर्वा आम्हाला नाहीये, कारण आमचा जन्मत मुली संघर्षाच्या मातीमध्ये झालेला आहे. कठीण काळ आणि वाईट परिस्थिती हा माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे. या काळात तुम्हाला एवढं शिकायला मिळतं ना की त्या ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरत असे. चेडूला लॉक केलाय परंतु फटका फसलाय आणि कीर्तेश करत आउट. ओ यू टी आउट गॉन. आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा संगणक निखिल. आपली लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची सन्युमान. चैतन्य मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. आता 8 मध्ये 29 ची गरज आहे. चैतन्यने जर इथून षटकार चौकार खेचले तर मॅच मध्ये चैतन्य निर्माण करू शकतात आणि मैदानाच्या जर्रे जर्रे पर चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. एका बाजूने साजन आहे ज्यांच्याकडे भरपूर क्षमता आहे. 8 मध्ये 29 ची गरज आहे. मी करेन हा आत्मविश्वास इथे मात्र चैतन्य दाखवतील का. इथे मात्र टॉट बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न भन्नाट वेग रोणी त्यांचा. जबरदस्त गोलंदाजी 7 मध्ये 29. मॅच थोडीशी आड होते. 5 चेंडू मध्ये अवघी एक धाव आहे चिराग आम्हाला सांगत आहेत. आणि तिथेच थोडस मॅच बॅकफुटला गेलं तसं म्हणायला हरकत नाहीये. याही बळेला कट केलाय टॉट बॉल. फक्त एका धाब्याचं सफल षटक एसटीस. दरम्यान सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि या ठिकाणी जर आपण बघतोय कोकुये कॅमलिन कामगार ग्रुपने एवढी मेहनत घेतली आमच्या मॅनेजमेंटने, परंतु त्यांचे जे आधारस्तंभ आहेत आदरणीय अजयजी राणे साहेबांचंही कौतुक भरपूर करावं लागेल. कारण चांगले मार्गदर्शक आणि चांगले आधारस्तंभ म्हणून आदरणीय अजयजी राणे साहेबांचं भरपूर सारं कौतुक. या ठिकाणी आपण बघतोय कॅप शोधला गेला. वेगानं चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. येतोय चौकार. साजनकडनं संघर्ष सुरू आहे. आता मात्र 3-4 चेंडूमध्ये 4 षटकारांची गरज असेल. 23 ची गरज आहे. चांगली बॅटिंग करतायत कारण कुठलीही स्पर्धा म्हटल्यानंतर आधारस्तंभ, चांगला मॅनेजमेंट, चांगलं मार्गदर्शक या गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत. इथे
लेगस्टिकला सोडून गेलाय. इट्स अ व्हाइट बॉल, ती खूप गरज आहे आणि मदतीचा हात किंवा चांगलं मार्गदर्शन आदरणीय अजिजी राणे साहेब आपल्याला बघायला मिळत आहेत. कोकुयो कॅमलिन चे एचआर आदरणीय मॅनेजर साहेब आहेत आणि खरोखर खूप चांगलं मेहनत त्यांनी घेतले. इथे उडवलंय चेंडूला, जर क्लिअर झाला तर एक आशा निर्माण होऊ शकते. आणि आता मॅच मध्ये फक्त औपचारिक शेष आहे कारण तीन मध्ये आता एकवीसची गरज. पराभवाच्या छायेमध्ये गेलाय संघ, बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय. कोकुयो कॅमलिन कामगार ग्रुप एक वेळेला व्हाइट बॉल, तीन मध्ये आता 20 ची गरज. 32 धावा स्कोर कार्ड वर, कुठेतरी पाचवं षटक तिसऱ्या षटकामध्ये फक्त एक धाव आणि संघ हा बॅकफुटला गेला. या वेळेला डॉट बॉल, औपचारिकता शेष आहे. दोन मध्ये हवे आहेत त्या 20 धावा. पुढचा चेंडू हो, या वेळेला मात्र आपण बघतायत हॅमर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. इथून शेवटचा चेंडू औपचारिक शेष. आणि हार्डलक आपण बघतायत ओळीया प्लेअर. तर आपण पुढच्या सामन्याकडे जाऊया. जी डेकॉर आणि कॉस्मॉस या दोन संघादरम्यान आपण पुढची लढत पाहणार आहोत. बघा, कमी षटकांचं क्रिकेट मुख्यत्वे मला